औरंगाबाद फोटोग्राफी लवर्स ग्रुपच्या वतीने दौलताबाद किल्ला परिसरात रविवारी छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला छायाचित्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. फेसबुकवरील औरंगाबाद फोटोग्राफी लवर्स ग्रुपच्या वतीने छायाचित्रकार आणि छायाचित्र काढण्याची आवड असणाऱ्यांसाठी रविवारी दौलताबाद किल्ला परिसर शोध दौलताबादचा या संकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धा सकाळी घेण्यात आली. स्पर्धेत दौलताबाद किल्ला परिसर काढलेली 3 छायाचित्रे मागवण्यात येतील. यातील उत्कृष्ट छायाचित्र निवडून त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक 10,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 7,500 रुपये, तृतीय पारितोषिक 5,000 रुपये आणि उत्तेजनार्थ 5 छायाचित्रकारांना प्रत्येकी 1,000 रुपये या स्वरूपात विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. इवेंट में अभी ऐसा अंदाजा है लगभग 300-320 बच्चों ने पार्टिसिपेट किया है और इसका हमने अच्छा खासा प्राइस भी रखा है. अरुण इलेक्ट्रॉनिक्स हमको इसमें स्पॉन्सरर्स है और पहला प्राइस 10,000 रुपये का एक है, सेकंड प्राइस 7,500 का है, तीसरा प्राइस 5,000 का है और 1,000 के 5 कंसोलेशन ऐसे प्राइजेस हैं. या स्पर्धेत जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील जवळपास 300 विद्यार्थी सहभागी झाले होते. लहान मुलांपासून ते मोठ्या वयोगटातील व्यक्तींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. मला इथं खूप मजा आली आणि आम्ही खूप सारे फोटो काढले. दरवर्षीपेक्षा यावर्षी आम्हाला जास्त रिस्पॉन्स भेटला आहे. मॅक्सिमम आमचे मेंबर फेसबुकने कनेक्ट झाले. जवळपास यावेळेस 350-400 लोक इथे आलेले. या गोष्टीचा सगळा प्रचार आम्ही आमचं फेसबुकवरती एक औरंगाबाद फोटोग्राफी लवर्स नावाचा ग्रुप आहे, त्या थ्रू आम्ही पूर्ण प्रचार करतो. त्यात आम्ही ग्रुप इव्हेंट वगैरे तयार करतो, त्यात पोस्टिंग इव्हेंटचे पोस्टर वगैरे टाकतो आणि यावेळेस मॅक्सिमम आम्हाला जो प्रतिसाद भेटला आहे त्यात जवळपास 50-60% लोक फेसबुकवर आलेले जे पहिल्यांदा आले, म्हणजे आम्ही त्यांना ओळखत पण नाही. आता आपल्या औरंगाबाद शहरामधला हा फोटोग्राफीसाठी सगळ्यात मोठा व्यासपीठ आहे आणि हा टोटली ओपन आहे. म्हणजे यात तुम्ही कोणी पण, तुम्ही विद्यार्थी असाल किंवा लहान मुलं असाल, हौशी असाल, ॲमेचर, तुम्ही कुठले पण लोक याला डायरेक्टली कनेक्ट होऊ शकतात. आणि हा तर आता आमचा तिसरा इव्हेंट आहे. आता असे मागच्या वर्षी आम्ही ह्या टाईपच जवळपास 4-5 इव्हेंट घेतले होते वेगवेगळ्या ठिकाणी, सेम आम्ही यावर्षी पण करणार आहोत. यावर्षीचा पहिला इव्हेंट आहे आणि त्याला आम्हाला प्रतिसाद चांगला भेटला. अरुण इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ मिरची 98.3 संयुक्त विद्यमानानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. फोटोग्राफीच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी नावलौकिक करावं यासाठी आम्ही त्यांना नेहमीच प्रोत्साहन देणार असल्याचं अरुण इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीनं सांगण्यात आलं. आज आम्ही इथे एक औरंगाबाद फोटोग्राफी लवर्स आणि विथ रेडिओ मिरची हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे. डिस्कवर दौलताबाद आणि APL फोटो त्याच्यामध्ये ही फोटोग्राफी कॉम्पिटिशन आम्ही याच्यासाठी ऑर्गनाईज केली की रिसेंटली म्हणजे नवीन जनरेशनमध्ये फोटोग्राफीचं भरपूर एक वेड वाढत चाललेलं आहे, एक हॉबी म्हणून, एक पॅशन म्हणून. औरंगाबादचे जे यंग जनरेशन आहेत त्यांच्यासाठी आम्ही हा इव्हेंट ॲक्च्युली ऑर्गनाईज केलेला आहे. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये प्रायजेस वगैरे पण आम्ही स्पॉन्सर्ड बाय इलेक्ट्रॉनिक्स आम्ही त्यांच्या वतीने देणार आहोत. प्लस जे काही पार्टिसिपेट ज्यांनी केलेले आहेत त्यांना आम्ही ऑलरेडी 750 रुपीचं एक गिफ्ट वॉचर पण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. यावेळी अरुण इलेक्ट्रॉनिक्सचे निवास जाधव, RJ मोना, RJ शिवानी, साकेत भांड, नितीन गोचे, योगेश तुपे, पायल शेलार, रवी जेवरकर, ऋषिकेश हौशिंगे, ज्योती शर्मा, संकेत कुलकर्णी, दीपक शेट्टी, द फोकल इन्स्टिट्यूट ऑफ मुंबईचे संचालक बिपिन गोजे, औरंगाबादचे उद्योजक सदानंद गोडसे यांच्यासह अनेक लहान मोठे हौशी छायाचित्रकार उपस्थित होते. सध्या 8,000 आसपास सदस्य असलेल्या औरंगाबाद फोटोग्राफी लवर्स ग्रुपच्या वतीनं वर्षभरातून 6-7 फोटोग्राफ घेण्यात आलेले आहेत. आतापर्यंत या पेजवर 5,000 जास्त छायाचित्र पोस्ट झालेली आहेत. 2013 एक कलकत्त्याचा ग्रुप होता फेसबुकवरील ODP नावाचा, त्यांनी आमच्यासोबत एक इव्हेंट पहिले दौलताबादलाच आम्ही घेतला होता 2013. तो इव्हेंट घेतल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपण ठीक आहे दुसऱ्या ग्रुपसाठी करतो. तर आपण म्हणजे मी, गोजे सर, पायल आणि योगेशने आम्ही ठरवलं की आपणच एक औरंगाबाद फोटोग्राफी लवर्स या नावाने एक ग्रुप तयार करावा. 2014 आम्ही साधारण जून जुलैमध्ये तो ग्रुप तयार केला आणि त्यानिमित्त आम्ही वेरूळला पहिला फोटो वॉक घेतला आणि त्या वॉकच्या वेळेस साधारण त्या ग्रुपवर, म्हणजे आमच्या औरंगाबाद फोटोग्राफी लवर्स ग्रुपवर 1,000 मेंबर होते आणि आज त्या ग्रुपवर 8,000 मेंबर आहेत आणि साधारण 5,000 जास्त फोटोज त्याच्यावर अपलोड झालेले आहेत. व्यावसायिक, हौशी आणि नवशिक्या छायाचित्रकारांसाठी या ग्रुपवर सर्व प्रकारचे छायाचित्रे अपलोड करण्याची मुभा दिली असल्याचं आयोजक योगेश तुपे यांनी सांगितलं. या स्पर्धेसाठी सहभागी झालेल्यांना 1 तासाचा औदी फोटोग्राफी काढण्यासाठी देण्यात आला होता.
त्यानंतर सर्वजण दौलताबाद परिसरातील भारत माता मंदिराच्या समोर जमली होती. या ठिकाणी नवशिक्या तसेच अनुभवी फोटोग्राफर्सनी आपला अनुभव सांगितलं. आपला अनुभव सांगत फोटो काढताना आलेल्या अडचणी देखील विद्यार्थ्यांना सांगितल्या. और हमारे कॉलेज में जेनिस में प्रतिबिंब नाम का एक ग्रुप है, वो हम हमारे ग्रुप के साथ है ये ग्रुप. वाओ. फिर हम कॉलेज में वर्कशॉप वगैरह मतलब बेसिक्स ऑफ फोटोग्राफी के बारे में वगैरह थोड़ा लेते हैं. और पिछली बार मतलब पिछले साल ही मैंने DSLR कैमरा लिया है और फोटोग्राफी थोड़ी बहुत चालू की और औरंगाबाद फोटोग्राफी लवर्स पे पोस्ट करता हूँ. और थैंक यू. कारण जेव्हा मी फोटोग्राफी करत होतो त्यावेळेस इथे जे वर्क करणारे जे वर्कर्स होते त्यांच्यासोबत मी थोडंसं बोललो, भेटलो त्यांना. तर त्यांनी ॲक्च्युली ज्या ठिकाणी कन्झर्वेशन किंवा याचे जे साईट्स चालू होत्या त्या ठिकाणी मला नेऊन त्यांनी फोटोग्राफीचं ऑपॉर्च्युनिटी दिली, त्यामुळे मी थँक्यू म्हटलं त्यांना. आणि हा ह्या प्रोग्राममुळे मला तो एक ऑपॉर्च्युनिटी भेटली, ते बघायला भेटलं, त्यामुळे सर थँक्यू. CBL थँक्यू. औरंगाबाद एक बहुत ही हिस्टोरिकल प्लेस है, तो इसको देख करके ही मुझे पहले से तो मुझे फोटोग्राफी का काफ़ी अच्छा शौक था, लेकिन यहाँ पर आकर के मेरा एक्साइटमेंट और बढ़ गया. फिर उसके बाद में पहले मेरे पास DSLR नहीं था, फिर अभी अभी मैंने DSLR खरीदा. एंड जब मुझे ग्रुप के बारे में पता चला तो काफ़ी एक्साइटमेंट था. और यहाँ आने के लिए भी जब ये फोटोग्राफी ये मेरा फर्स्ट इवेंट यहाँ पर मैंने पार्टिसिपेट किया यहाँ पर, और एक्सपीरियंस काफ़ी अच्छा रहा. एज अ हॉबी मैं अब तक करती आई हूँ फोटोग्राफी, लेकिन जब से मैंने APL ज्वाइन किया है तो मुझे भी ऐसे लग रहा है कि मैं भी कब आप लोगों के साथ ज्वाइन होती हूँ नेक्स्ट फोटो वॉक को विद DSLR. तो अभी बहुत सारी मतलब अभी हॉबी के पॉइंट ऑफ व्यू से उस रीजन से मैंने अब तक फोटोग्राफी को देखा था, लेकिन मैं जाना चाहूँ मीन्स टेक्निकली उसको अपनी फोटोग्राफी को पॉलिश करना चाहूँगी आप सब दोस्तों के साथ, और नेक्स्ट फोटो वॉक को मैं अपने कैमरा के साथ रहूँगी. Seconds.